कुरुंदवाडमधील शिवसेनेचे तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या नावे मंगळवारी सायंकाळी आलेल्या पार्सलमध्ये बॉम्ब सदृश्य साहित्य सापडल्यामुळं एकच खळबळ उडाली होती याबाबत सांगलीमधील राजेंद्र कनवाडे यांना अटक केली असून तपासासाठी सांगलीकडे पोलीस पथकं रवाना झाली आहेत कुरुंदवाडमधील थिएटर चौकातील विजय भुवन हॉटेलमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या नावाने एक अनोळखी इसम सांगलीतून पार्सल घेऊन आला होता त्या पार्सलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन बॉम्ब सदृश्य वस्तूची पाहणी केली त्या पार्सलमध्ये एक घड्याळ काही वायर्सचं सर्किट आणि फटाक्यांची दारू आढळली सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे बॉम्ब सदृश्य साहित्य निकामी करण्यात आलं दरम्यान पोलिसांनी पार्सल घेऊन आलेल्या सांगलीतील राजेंद्र कनवाडेकडं चौकशी सुरू आहे शिवाय एक पोलीस पथक सांगलीमध्ये रवाना झालंय या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आहे